नमस्कार, मी अक्षता लाईव्ह डायरी बाय अक्षता मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण एक खूप छान अशा विशेष टॉपिकवर बोलणार आहोत ज्याकडे आपण नेहमी दुर्लक्ष केलेलं आहे. तर सुंदर दिसण्यासाठी आपण काही ना काही घरगुती उपाय करत असतो. कधी चेहऱ्यावर पिंपल्स आले म्हणून, तर डाग पडलेले आहेत म्हणून, किंवा फोड जास्त आलेले आहेत म्हणून काही ना काही घरगुती उपाय आपण होम रेमेडीज आपल्या चालू असतात. त्यानेही जर नाही फरक पडला तर पार्लर्समध्ये जाऊन महागड्या ट्रीटमेंट्सही घेतो. केसांच्या बाबतीतही आपण अशाच प्रकारे जागरूक असतो. पण अशा वेळी आपण हे सगळं करत असताना मानेकडे मात्र आपलं दुर्लक्ष होत असतं. मग केस कितीही सुंदर असले, आपण कितीही सुंदर असलो, केस चमकदार असले, लांबसडक असले आणि मान मात्र काळी असली, तर आपले सौंदर्य जे आहे ते म्हणावे तसे खुलत नाही. मग आता मान काळी होण्याची अशी कोणती कारणे आहेत हे आपण अगोदर जाणून घेऊयात. तर पहिलं कारण म्हणजे काहींना त्वचेच्या तक्रारी असतात, म्हणजे अलर्जीज असतात, इन्फेक्शन झालेले असतात, म्हणून मान काळी होते. दुसरी गोष्ट म्हणजे मानेवर सतत घाम असतो, त्याच्यामुळेही मान काळी होते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मानेवर अतिरिक्त चरबी येते, चरबी साठते आणि ती चरबी एकमेकांवर घासून घासून ती मान आपली काळी पडते. तर जेव्हा आपल्याला कळतं की आपली मान खूप जास्त काळी पडत चालली आहे, तेव्हा आपण काय करतो, आंघोळीला गेलोत की मान घासतो. पण घासून देखील मानेचा जो पूर्वीचा रंग असतो तो काही येत नाही. मग अशा वेळी मी तुमच्यासाठी असे काही घरगुती चार उपाय घेऊन आलेली आहे ज्याने आपल्या मानेचा जो रंग आहे तो उजळायला मदत होईल. तर चला पाहूयात असे कोणते जे ते चार उपाय आहेत ते आपण पाहूयात. पण त्या अगोदर मी तुम्हाला हे सांगेन की हा व्हिडिओ कितीही मोठा असला किंवा छोटा असला तरीही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तुम्ही चॅनेलवर नवीन असाल आणि बाकीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर तेही व्हिडिओ पहा आणि हा देखील व्हिडिओ पहा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तरच चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ हा जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला, तुम्हाला आवडला, तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तसेच त्यानंतर बेल आयकॉन असतं, सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉन आहे, त्याच्यावर क्लिक करा. म्हणजे मी रोज तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओज, नवनवीन टॉपिकचे व्हिडिओज रोज अपलोड करत असते. तर ते व्हिडिओ, त्या जे व्हिडिओचे नोटिफिकेशन आहे ना, ते सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल. तर चला आता जास्त वेळ न घालवता आपण मान उजळण्यासाठी असे कोणते चार उपाय आहेत ते पाहूयात. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. तर पहिला उपाय आहे तो म्हणजे पपई, दही आणि गुलाब पाणी. कच्च्या पपईची पेस्ट तयार करा, त्यामध्ये चमचाभर दही आणि चमचाभर गुलाब पाणी घाला. ही पेस्ट व्यवस्थित एकजीव करून ती बोटाने मानेच्या काळ्या भागावर एकसारखी लावा. 15 मिनिटे तसेच ठेवून नंतर हाताने चोळून मान स्वच्छ धुवा. या पेस्टमुळे मानेचा काळेपणा दूर होण्यास मदत होईल. उपाय दुसरा, हळद, दूध आणि बेसन. त्वचेचा रंग उजळण्यासाठी आपण हा पारंपरिक फेसपॅक नेहमी वापरतो. बेसन पीठ 2 चमचे, 1/2 चमचा हळद आणि कच्चे दूध एकत्र करून याची पेस्ट तयार करायची. हे मिश्रण मानेला लावून ते पूर्ण वाळून द्यायचे. त्यानंतर स्क्रब सारखे चोळून मानेला घासून हे मिश्रण काढून टाकायचे. मानेची त्वचा कोरडी झाली असल्यास या पेस्टमध्ये थोडीशी साय घाला, त्यामुळे त्वचा मॉइश्चराइज होण्यास मदत होईल. उपाय तिसरा पाहूयात, तर बटाटा तांदळाचे पीठ आणि गुलाब पाणी. तर घरात सहज उपलब्ध असणाऱ्या वस्तूंपासून आपण सौंदर्य खुलवू शकतो. 2 चमचे तांदळाच्या पिठात बटाट्याचा रस एकत्र करा. याची पेस्ट होण्यासाठी त्यात 1 चमचा गुलाब पाणी घाला. ही पेस्ट मानेच्या काळ्या भागावर 15 ते 20 मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर मान धुवून टाका. यामुळे मानेचा काळेपणा दूर होण्यास मदत होईल. शेवटचा आणि अतिशय सोप्पा असा चौथा उपाय आपण पाहूयात, तर तो आहे मध आणि लिंबू. 1 चमचा लिंबाचा रस आणि तितकाच मध एकत्र करा. हलक्या हाताने ही पेस्ट मानेवर लावा. यामुळे काळेपणा दूर व्हायला तर मदत होईलच, पण मानेवरील सुरकुत्या कमी होण्यासही मदत होईल. या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून, साहित्यांपासून आपण आपल्या मानेचा नेहमीचा रंग खुलवण्यासाठी, उजळ करण्यासाठी काय करता येईल हे आता आपण चार उपाय पाहिलेले आहेत. ज्या कुणाला त्वचेच्या तक्रारी आहेत किंवा ज्यांना सतत मानेवर घाम येतो, ज्यांच्या मानेवर अनावश्यक चरबी साठून ती एकमेकांवर घासून मान काळी झालेली आहे, अशा लोकांनी हे चार उपाय नक्की ट्राय करून पहा. जर तुम्हाला रिझल्ट मिळाला तर मला कमेंट करून नक्की कळवा. तर चला पुन्हा लवकरच भेटूया अशा नवीन नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.